पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नित्रा, आपण दोघी एका धाग्यात गुंफले गेलोय आणि त्या धाग्याचं टोक देवी आईच्या हातात आहे। आपण एकत्र येऊन आपलं ध्येय गाठूया। आतापासून आपण एकत्र येऊन देवी आईचं काम करूया। खूप रात्र झाली आहे, झोप आता। नेत्रा, तुझा काटा काढणं मला कठीण जाणार आहे, पण कठीण असलं तरी अशक्य नाही आहे, आणि अशक्य गोष्टी पूर्ण केल्याशिवाय मला चैन पडत नाही। आधी आधी मी आज ती गोष्ट अनुभवली। काय, कसली गोष्ट? म्हणजे शेखर आणि आई इंद्राणी मॅडमना घेऊन आल्यात ना, आणि आई म्हणाल्या ना की इंद्राणी मॅडम मनातलं ओळखू शकतात। अरे खरंच, म्हणजे मी विचार करत होते मनात आणि त्यांनी बोलून दाखवलं। अरे तेच जे मी विचार करत होते तेच। हाय प्लीज, तू काय ती गोष्ट मनावर घेतीयस? हे बघ, हे असं ट्रिक वापरून मनातलं ओळखणारे बर्थडे पार्टीज कॉर्पोरेट पार्टीज मध्ये पैसे घेऊन परफॉर्म करतात। इट्स जस्ट अ ट्रिक, एक प्रोफेशनल आर्ट आहे ती। आणि हल्ली या अशा ट्रिक वापरून पैसे लुटण्याची कामं सुरू आहेत लोकांची। पण आधी, अरे आई, तू ती गोष्ट मनावर नको घेऊस। नेत्राने जसं तिच्या बोलण्यात आजीला आणि बाबांना अडकवलंय ना, ही बाई पण तसंच करणार आहे काहीतरी। म्हणजे मला तरी ती गोष्ट विशेष वाटली, असं कसं ना कोणी मनातलं ओळखू शकेल। हे बघ, ती जी काही गोष्ट आहे ना ती असू देत, पण तू त्या बाईपासून लांब राह। नेत्राला आपण आपल्या जवळ केलं, तिला आपल्या घरातलं मानलं, काय परिणाम भोगतोय माहितीये ना तुला। आपल्याला परत ती चूक नाही करायची। अद्वैतचा इंद्राणीवर विश्वास बसायला हवा। विश्वास बसला ना तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील। इंद्राणीबद्दल कुतूहल वाटायला हवं त्याला। काहीतरी करावं लागेल। आई, काय झालं? नाही नाही, काही नाही। पण मला सांग, ब्रेकफास्टला काय केलंयस आज? ब्रेकफास्टला तुला आवडतं तेच केलंय सगळं। नाईस। पण तू आधी मला सांग की मी तुला जे म्हटलं होतं तसं वागतोयस ना तू? म्हणजे मी म्हटलं होतं ना की कोणीही कसंही वागलं तरी नेत्राशी आणि शेखरशी व्यवस्थित वाग। हे बघ, म्हणजे नेत्राशी एक वेळ ठीक आहे, पण शेखरशी व्यवस्थित बोल। हा, तू वचन दिलंयस मला आधी। आई, हे बघ, मला कळतात तुझ्या फिलिंग्स, पण मी आधी हे घर आहे की नाही आपलं, आणि घरात वादावादी रुसवे फुगवे होणारच, पण घराचं घर पण जपायला हवं आणि त्यासाठी नाती जपायला हवीत। प्लीज। बरं, ठीक आहे, मी आहे खाली। नेत्रा,
मला मेसेज पाठवलास काही तुला बोलायचं आहे पटकन बोल. अद्वैत ब्रेकफास्ट करतोय, मला त्याला घेऊन ऑफिसला जायचंय. साहेब काहीतरी खूप विचित्र घडतंय. त्या इंद्राणीताई, माझा त्यांच्यावरचा संशय वाढत चाललाय. तुम्ही प्लीज इतक्या सहज त्यांच्यावर विश्वास नका ठेवू. हे बघ, त्या इंद्राणीबद्दल मी जरा कन्फ्युज आहे. तिचं काय मला खरंच काही कळत नाही, पण तुझा का संशय वाढतोय? त्या ग्रंथाबद्दल काही धड सांगतच नाहीयेत. आणि त्या 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 काहीतरी विचित्र बोलतात, म्हणजे त्या सतत ना काहीतरी गूढ बोलतात. असं वाटतं की त्या हातच राखून बोलतात माझ्याशी. म्हणजे म्हणजे साहेब, मला असं नाही सांगता येणार, म्हणजे नेमकं काय ते मला नाही जमत नीट सांगायला, पण साहेब काहीतरी विचित्र आहे, काहीतरी विचित्र घडणार आहे. साहेब मला भीती वाटते की आतापर्यंत मला जे काही संकेत आले ते सगळं तसंच्या तसं घडलंय, आणि ह्या वेळेला सुद्धा मला काहीतरी वाटतंय, असं वाटतंय की काहीतरी विचित्र घडणार आहे, पण नेमकं काय घडणार आहे तेच कळत नाही आहे. मला संकेतात तो हात दिसला, हातात ब्रेसलेट होतो, तो ग्रंथ होता, आणि मला माहिती आहे की तो इंद्राणी ताईंचाच हात आहे. मला माहिती आहे तो ग्रंथ त्यांच्याकडे, आणि त्या मान्यच नाही करत आहेत, त्या नाहीच म्हणतात. साहेब, त्या ग्रंथामुळे अनिल म्हात्रेचा हेमाचा मृत्यू झालाय. साहेब आता आणखी काही अनर्थ घडायला नको. तो दिशांत, काही घडणार नाही, तू आत्ता एवढं टेन्शन घेऊ नकोस. साहेब पण त्या आपल्या घरात. मित्रा, तुला काय म्हणायचंय कळते का मला? मी तुझ्या बोलण्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही, पण तू शांत हो बघू. आपण शांतपणे या सगळ्याचा विचार करूया. मी सगळ्याचा विचार शांतपणेच करतो, तूही कर. आता मला निघायला हवं, अद्वैत माझ्याकरता थांबणार नाही. आपण संध्याकाळी बोलू शांतपणे. काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. शांत. आजी, रुपालीनी यांची काय अवस्था केली आहे? यांना काहीतरी बोलायचंय बहुधा. इंद्राणी, आजी तू इथे? थोडं बोलायचं होतं. का ग, काय झालं? बोल ना. हा मंत्र रोज सकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून हा मंत्र म्हणायचा. त्रिलोकवासिनी त्रिभुवन पोषिणी त्रिलोकवासिनी असुरमर्दिनी हे त्रिनयना देवी ते नमः. मी अगदी न चुकता रोज म्हणेन, आजपासूनच सुरुवात करते. फक्त कुणालाही ह्याबद्दल काही सांगू नका आणि कुणालाही दाखवू नका. नाही सांगणार कोणाला. हे हो आलं लक्षात, बरे होतील ना हे? या मंत्राचं पठण रोज करा, सगळं व्यवस्थित होईल. येते.
अन्याय केला आहेस तू माझ्यावर. देवीच्या भक्ताकडून तुझा वध होईल. देवी तुला सोडणार नाही. अहो अहो काय झालं? त्रास होतोय का? शांत व्हा. आता इंद्राणी आली आहे ना इथे, ती आपल्या घराची विस्कटलेली घडी अगदी नीट करेल. काही काळजी करू नका. शांत होतंय ना? आराम करा तुम्ही. हं शेखर, इडली. मला कॉफी देशील? हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या ब्रेकफास्टला. बरं, मला फक्त चहा. बर, फाल्गुनी चहा ठेव आणि कमी साखर. हो सासूमा. या ना बस. थँक यू. See. Thank you. Welcome. फाल्गुनी, यांचं सूप तयार आहे ना? हो, नेत्राने बनवलंय. आपूजू. बाबा. निघायला हवं आपल्याला, 10:00 मीटिंग आहे, उशीर होईल. माझं झालंच आहे. आणि प्रेझेंटेशन पाहिलं का तुम्ही? मी मेल केला तुम्हाला. मी पाहिलं. कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे ओके आहे ना ते? मला आवडलं. गुड जॉब. थँक्यू. तुमचे काही सजेशन्स असतील तर सांगा मला, मी निघूया. येतो. आई बाय. सावकाश. आजी येतो. अरे पप्पाजीने कॉफी तो घेतलीच नाही. बोलो. बघितलंस, अद्वैत शेखरशी अगदी व्यवस्थित बोलत होता. म्हणजे तू जे काही बोलायचंय ते मनात. परमेश्वरा, सगळं व्यवस्थित होतंय. तुझी अशीच कृपा राहू दे. अद्वैत, आधी आपण साईडवर जाऊया, तिकडनं ऑफिसला जाऊ. तुझं कार्यकर्त्यांची काही बोलणं झालं का? एक नवीन SRAचं प्रोजेक्ट आहे, ते तुला मेल केलं होतं मी डिटेल्स. तू चेक केलंस? त्या प्रोजेक्ट रिलेटेड माझं जे काही म्हणणं आहे ते मी मेलमध्ये मेन्शन केलंय, रिव्हर्ट केलंय. मी मेल चेक करा तुम्ही. एकत्र जाऊ तर कशाला मेल चेक करू? मी सरळ बोलूया ना बाबा. मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी. काय झालंय काय? आता तू आतमध्ये माझ्याशी व्यवस्थित बोलास आणि आता आईसाठी म्हणून बोललो. एवढं सगळं होऊन सुद्धा आईला असं वाटतंय की आपल्यातलं सगळं नीट व्हावं आधीसारखं, आपल्यातलं नातं टिकून राहा. सो तिच्यासाठी म्हणून मी बोललो तुमच्याशी. म्हणजे माझ्याशी बोलावं अशी तुझी इच्छाच नाहीये? तुम्ही जे वागलात ना ते नाही जाते माझ्या डोक्यातून. सो इथून पुढे आईला बरं वाटावं म्हणून तिच्या समोर मी बोलत जाईन तुमच्याशी. तू माझ्याशी असं कसं वागू शकतोस?
तसं नव्हतंच रे. तुम्ही तरी असे कुठे होतात? तुम्हाला वाटतं ना मी तुमच्याशी आधीसारखं नीट बोलावं, आपलं नातं व्यवस्थित टिकून राहावं? सगळं तुमच्या हातात आहे बाबा. जोपर्यंत माझ्या आईला तिचं या घरातलं स्थान परत मिळत नाही, तिचा मान परत मिळत नाही, तोपर्यंत मी असाच वागणार. स्वतः तुम्ही ठरवा तुम्हाला हे नातं टिकवायचं आहे की नाही. नेत्रा, ए नेत्रा, नेत्रा. आजी काय झालं? नेत्रा, त्रिनयना देवी पावली ग. आता सगळं व्यवस्थित होणार आहे, चांगलं घडायला सुरुवात झाली. अग, थोड्या वेळापूर्वीच एक खूप चांगली गोष्ट घडली. काय झालंय? नाही काही नाही. आजी सांगा ना. हे बघ, काय घडलं ते मी आत्ता तुला सांगणार नाही, पण मला जे हवंय ना ते होतंय. इंद्राणी या घरात आल्यापासून खूप चांगले बदल व्हायला लागलेत आपल्या घरात. खरंच बंटीनं अगदी ना योग्य वेळी मला इंद्राणीशी भेट घालून दिली बघ. आजी नक्की काय झालंय सांगा ना मला. तू कितीही हट्ट केलास ना तरी मी तुला सांगणार नाही. बर, ह्यांना औषध द्यायला येतेस ना तू? मी निघते. काय करू, सतत इंद्राणीताईंचा संशय येतोय, पण तो संशय फक्त डोक्यात ठेवून काही होणार नाही. इंद्राणीताई इथे नक्की कोणत्या हेतूने आल्यात हे जर शोधायचं असेल तर त्यासाठी त्यांची पाळंमुळं खोदावीच लागतील. दुसरा काहीच पर्याय नाहीये. हां हां बोल बोल बंटी. काय ताई? अगं कधीतरी समोरून फोन करत जा ना, मला कळायला नको का तिकडे चाललंय ते सगळं व्यवस्थित चाललंय की नाही. हा, मी करणारच होते फोन. हा कधी? मी मेल्यावर. असं काय बोलतोयस बंटी? अरे खरंच करणार होते मी, पण एनिवे व्यवस्थित चाललंय, इथे नीट चाललंय सगळं. सगळं नीट सुरू असणारच ताई. प्लॅन माझा आहे की नाही, डोकं माझं आहे की नाही? यावेळी तुझ्या त्या बिंडोक अनिलचं डोकं नाही आहे की नाही? अनिलचं नाव घ्यायलाच हवंय का? राग आला, राग आला ताई. मला पण असाच राग आला होता जेव्हा तू त्या अनिलला मला मारायला पाठवलंस ना तेव्हा. खास सतत तेच तेच ऐकवतोयस मला, मुद्दाम करतोयस ना? हा, तुला काय समजायचं ते समज. बरं मला सांग, ते उरलेले 75 लाख रुपये कधी देणारस? देते, देणारच आहे पैसे. आणि तू एक आठवड्याची मुदत दिली होतीस की नाही बंटी? दोनच दिवस झाले तरी. नाही 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 नाही, फार वेळ नाही थांबणार ताई, कारण आयुष्यात पहिल्यांदा मी तुझ्यासाठी नाही पैशांसाठी काम करतोय. आणि त्या इंद्राणीला पण पैसे द्यायचे तर. कळतंय मला बंटी, मी प्रयत्न करतेच आहे देणार पैसे, फक्त आता पैशांसाठी परत फोन नको करूस तू. करणार. जोपर्यंत मला माझे 1 करोड मिळत नाहीत ना तोपर्यंत मी सतत फोन करत राहणार ताई, लक्षात ठेव. कळलं ना? एक तर मला एक रकमी रोकड पाहिजे होती, तू मला इन्स्टॉलमेंट मध्ये पैसे देते आहेस. आधी 25च दिलेत, आता उरलेले 75 अजून दिलेले नाहीस. मला नाही थांबता येणार एक आठवडा, मला पुढच्या 2 दिवसात पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. बाच 2 दिवसात? हा, 2 दिवसात जर का पैसे नाही दिलेस ना तर मी अद्वैतला भेटेन आणि तुझी सगळी कुंडली त्याच्यासमोर मांडली ना, सांगून ठेवतोय. ऐक,
सगळं मनासारखं घडतंय. पैसे पैसे कुठून आणणार आहे मी? बोलायचंय. इथे काय आहे तुझं? बोलायचं होतं तर फोन करायचा. असं असं आलीस ना तर कळेल कोणाला तरी. माझ्या पैशांचं काय? देणार आहे पैसे. कधी?